आपण जनरली निवडणुका जाताना की आपल्याला अमुक चेहऱ्याला मुख्यमंत्री करायचं आहे, अमुक व्यक्तीला आपल्याला राज्याचं नेतृत्व करायचं असं पण सांगत असतो. तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं वाटत नसेल का की आपण कमी जागा लढतोय, आपल्याला संधी मिळू शकत नाही? कारण बघा, काल अमित शहा म्हणाले, काल सभेत सांगलीला अमित शहा म्हणतात की देवेंद्रजींकडे राज्याचं नेतृत्व द्यायचं आहे, अशा प्रकारे त्यांनी एक विधान केलेलं आहे. काल काही नाही, तुम्ही इतकं वेगळं सांगताय, मी ते भाषण ऐकलं. हा, त्यांनी सांगितलं देवेंद्रजी को जिता नाही, मी तुम्हाला सांगतो महायुती को जिता नाही असं म्हणू शकले असते ना. देवेंद्र जिता नाही म्हणजे त्यांना असं वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे म्हणून त्यांनी धुळ्यात सांगितलं असेल नागपूरवाल्यांना देवेंद्र जिता नाही. त्याचं म्हणतात की तुम्हाला राज्यात सरकार आणायचं, देवेंद्रजी को जिता नाही, हे त्यांचं वाक्य झालं आहे. या वाक्यातनं अर्थ कमलेजी बरोबर वेगळे काढतात. आता अर्थ काढावा म्हणलं ना, मराठी भाषा बोल अर्थ काढावं तसा काढला जातो, सगळं काही होतं. पण संधी आहे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायची, सगळ्यांना संधी आहे, संधी. ही निवडणूक तुमच्या कॉम्प्रोमाइज मध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये दुसरीकडे जातात. थोडासा आम्हाला काही गोष्टींमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो किंवा थोडासा एका पेशात दिसत आहेत. उदाहरणादाखल मुंबईमध्ये तुमच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भाजप थेट भूमिका घेते एका जागेवर. एका हा, पण ती जागा महत्वाची ना, चेहरा महत्वाचा. एका जागेवर कुठला छोटा नेता नाही, तुमच्या पक्षाचे मंत्री राहिलेले आहेत, तुमचे वरिष्ठ सहकारी आहेत, त्याचाच प्रचार करणार नाही म्हणतात. नाही मान्य आहे, मी मगाशी काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही युती आघाडी करता, युपीए एनडीए मध्ये भाग घेता, त्यावेळेस तुम्हाला काही बाबतीतलं पुढं मागं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. त्यांनी त्यांची भूमिका घेतली, आम्ही आमची भूमिका घेतली, आम्ही आमचा प्रचार करतो, ते त्यांचा प्रचार करतात. अशा काही मैत्रीपूर्ण पण लढती होतात.